तर सोलापूरकरांसाठी महत्वाची बातमी, सोलापुरातलं उजनी धरण हे 100% भरलेलं आहे. उजनी धरणातून 1,00,000 क्युसेकनं भीमा नदीत पाण्याचा विसर्ग केला जातोय. उजनीच्या 16 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. प्रशासनाकडून भीमा नदी काठच्या गावांना मात्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने. उजनी धरण हे 100% भरलंय. आपण पाहू शकतो की उजनी धरण हे 100% भरलेलं आहे. यामुळं या उजनी धरणावरती अवलंबून असलेला शेतकरी हा सध्या आनंदाचं वातावरण यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. या उजनी धरणामध्ये दौंडच्या माध्यमातून 2,35,547 क्युसेसनं सध्या या उजनी धरणामध्ये आवक सुरू आहे. तसेच या उजनी धरणातून 16 दरवाज्याच्या माध्यमातून 1,00,000 क्युसेसनं भीमा नदीमध्ये विसर्ग आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो भीमा नदीबरोबरच इतर जे काही पाण्याचे विसर्ग आहेत ते देखील या माध्यमातून सुरू केले आहेत. यामध्ये पॉवर हाऊस असेल या ठिकाणी 1,600 क्युसेसनं, तसेच सिना माना बोगद्याला 105 क्युसेस, दहिगाव उपसा सिंचन योजनेला 100 क्युसेस व भीमा सिना बोगद्याला 900 क्युसेसनं पाण्याचा विसर्ग हा या उजनी धरणातून सोडण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन हरीश गाडेसह शीतल कुमार मोटे, TV9 मराठी, उजनी.